हे पितरानो, तुम्हारा नमस्कार। ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरु देवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय। देव सेनापति स्कंद कार्तिकेय भवत भव कुमार गुह गांगेय शक्ति हस्त नमोस्त। शिवसेना मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार भद्रवैकल्याच्या सफरीमध्ये आज मी आपण कार्तिक स्वामीच्या दर्शनाच्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि आहे। मित्रांनो, कार्तिक स्वामी दर्शन एक व्रत आहे, वार्षिक व्रत। दरवर्षी हे व्रत आपण नियमात राहून करायचे आहे। यामुळे जो कार्तिक स्वामींनी भगवान शिवाजी वरदान मागितले की जो कोणी सौभाग्यवती या दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन घेईल, तिला अखंड सौभाग्य चे सुख प्राप्त होईल। आणि जे पुरुष दर्शन घेतील त्यांना नरक यातना भोगाव्या लागणार नाही। हे दोन महत्वाचे लाभ आपल्याला या कार्तिक स्वामी दर्शनातून मिळणार आहे। म्हणून हे व्रत आपल्याला दरवर्षी वार्षिक व्रत म्हणून करायचे आहे। कार्तिक स्वामीचे दर्शन कार्तिक मास पौर्णिमा व कृतिका नक्षत्र या तीन योगाच्या युतीवर घ्यायचे असते। हा युतीयोग या वर्षी शालिवान शके 1945 शोभन नाम स्वत्सर दक्षिणाय शरद कार्तिक मास पौर्णिमा रविवार दिनांक 26 नोव्हेंबर दुपारी 4 वाजल्यापासून ते सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1:30 वाजेपर्यंत किंवा 1:35 मिनिटांपर्यंत असेल। मित्रांनो, यासाठी आपण सुचिरभूत होऊन जवळच्या जागृत कार्तिक स्वामीच्या मंदिरात पोहोचायचं आहे। येथे एखादा पुरोहित व पुजारी उपलब्ध असल्यास उत्तम, त्यांच्या मार्फत विधिवत पूजा करावी, त्यांना योग्य ती दक्षिणा द्या, त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या। अन्यथा आपणच मंत्र विना पूजा साध्या सोप्या पद्धतीने करा। जर आपल्या जवळपास कार्तिक स्वामीचे मंदिर नसेल तर आपल्या देवघरात विशेष ठिकाणी कार्तिक स्वामीचा फोटो ठेवून आपण घरच्या घरी केवळ पंचोपचार पूजा करा। सामुदायिक पद्धतीने केली तरी चालेल, अभिषेक करायचा नसल्याने पंडिताची गरज या ठिकाणी लागणार नाही, ज्यावेळेला आपण फोटो ठेवणार आहोत त्यावेळी। ओम तत्पुरुषाय विद्महे महासैन्याय धीमहि तन्नो स्कंदः प्रचोदयात्। हा गायत्री मंत्र कार्तिक स्वामीचा आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महासैन्याय धीमहि तन्नो स्कंदः प्रचोदयात्। मित्रांनो, यासाठी काही नियम मी आपणास सांगणार आहे। कशी पूजा करायची मंदिरात गेल्यानंतर, तर सर्वात प्रथम आपल्याला मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे आणि एका तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला शुद्ध जल, ताजे जल घ्यायचे त्या ठिकाणाहून, मंदिराच्या ठिकाणातून, आणि देवतेसमोर यायचं आहे। आणि अभिषेक पात्र जे असेल त्या अभिषेक पात्रामध्ये पाणी ओतायचं आहे। जर अभिषेक पात्र नसेल तर मात्र आपल्याला हळूहळू ते मूर्तीवर स्वामींच्या ओतायचं आहे। आणि यावेळी मात्र आपल्याला रुद्राभिषेक घ्यायचा आहे, पण तो आता नाही घ्यायचा, नंतर घ्यायचा। पाणी ओतणे झाल्यानंतर आपण मूर्ती पुसणे तर शक्य नाही, तर वस्त्र उपवस्त्र म्हणजे सोवळे आणि उपर
जे आपण बाजारातून खरेदी करणार ते आपण त्या ठिकाणी अर्पण करायचे आणि त्यासोबत जानवे जोड अर्पण करायचे हे विसरायचं नाही मित्र। याला वस्त्र उपवस्त्र आणि यज्ञोपवीत किंवा जानवे जोड असे म्हणतात। तर स्नानानंतर लगेच आपल्याला ही हे उपचार करायचे। यानंतर गोपीचंदन अक्षत आणि फुलांचा हार आपल्याला स्वामीला अर्पण करायचा, धूप दीप दाखवायचा, प्रसाद म्हणून एक श्रीफळ आपण अर्पण करायचे, मिठाई वगैरे घेऊ नका कारण या कधीच्या बनवलेल्या असतात सांगता येत नाही मित्र, त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता आपण सरळ श्रीफळ अर्पण करा असो लेना। यानंतर आठ गाठीचे पोते अर्पण करा, यानंतर सफेद तीळ साधारण 50 ग्रॅम अर्पण करा, लगेच एका पाठोपाठ एका पाठोपाठ दर्भाची जुडी आपण ती पूजेच्या दुकानातून घ्यायची आणि ती अर्पण करायची। 28 रुद्राक्षांची माळ आपण अर्पण करायची। आता 28 रुद्राक्षांची माळ आपल्याला बाजारात तयार मिळणार नाही, तर ती आपल्याला घरी तयार करायची आहे। यथाशक्ती सोने अर्पण करायचे। आता हे सोने अर्पण करणे बऱ्याच भक्तांना जमणार नाही कारण माणसाचा हा स्वभाव आहे, मानवी स्वभाव आहे की कोहळा देऊन आवळा काय हा जो प्रकार आहे। देवताच्या ठिकाणीही हा मान कमी करत, द्यायला थोडासा कंजूशीपणा आणि घेताना मागताना मात्र भरपूर काही मागतो। तर हे असं होत नाही, काहीतरी आपल्याला दिल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही हे लक्षात घ्या। या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगायचा नाही। आता साधी सोन्याची तार जरी तुम्हाला घ्यायची मात्र 400-500 रुपयाची, तर ती आपल्याला घ्यायची आहे, पण ती कशी अर्पण करायची तर तुम्ही ती रुद्राक्ष माळेमध्ये गुंडाळून आपण ती अर्पण करू शकता, कारण अशी जर आपण अर्पण केली स्वतंत्र तर ती कुठेतरी निर्माल्यामध्ये निघून जाईल, कोणालाही त्याचा फायदा होणार, कारण फायदा व्हायला पाहिजे, निर्माल्यात गेल्यानंतर काय फायदा, ती गेले कचऱ्यामध्ये। तर अशा प्रकारे आपण हे सोने अर्पण करू शकतो आणि ज्यांना शक्य आहे जास्त ते यापेक्षाही 1 ग्रॅम 1/2 ग्रॅम 1 ग्रॅम 2 ग्राम 4 ग्राम 10 ग्राम आपल्याला यथाशक्ती आपण किती सोने अर्पण करू शकतो त्या प्रमाणात त्या भक्तांना त्याचे फळ मिळणार नाही हे लक्षात। श्रद्धा व निष्ठेने नमस्कार करा, नमस्कार केल्यानंतर स्वामी व आपल्या भोवती प्रदक्षिणा करा। मित्रांनो आणखी एक आपल्याला सांगावं असं म्हणते की सोन्याची तार जरी म्हटलं तरी आपण बघा आता मानवी स्वभाव असा आहे की एखाद्या मंदिरात वगैरे गेल्यानंतर खिशातून त्याला 5 रुपये 10 रुपये काढणे त्याला मुश्किल, पेटीत टाकायचे म्हटले तर तू तेवढेच टाक, फार कमी असे भक्त असतील की जे 50, 100, 200, 400, पण सहसा नाणीच आपण या दानपेटीत मंदिराच्या टाकत असतो, तर त्याप्रमाणे मग त्यांना तसे फळही मिळते हे लक्षात। दान करताना सहज दान ह्या हाताने आपण उजव्या हाताने टाकायचं डाव्या हाताने असं एक मन आहे आणि ते खरी आहे। मित्रांनो यानंतर आपण जिथे जागा मिळेल तिथे खाली बसून आपल्याला सर्वात प्रथम रुद्राभिषेक घ्यायचा आहे, कारण आपण पाणी ओतलं बाकी सगळे उपचार आपण केले पण रुद्राभिषेक घेतल्याशिवाय या दर्शन सोहळ्याचा सांगता होणार नाही, परिपूर्णता होणार नाही, कारण अभिषेक करायचं नुसतं पाणी ओतून आपल्याला चालणार नाही। तर हा रुद्राभिषेक आपण बसून तिथे 15-20 मिनिटे करायचा आहे आणि यानंतर मात्र आपल्याला माळेविना 10 मिनिटे मंत्र जप करायचा आहे, जो मी वर तुम्हाला गायत्री मंत्र सांगितलाय तोच गायत्री मंत्र आपण 10 मिनिटे शांतपणे डोळे मिटून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे, माळ हातात घ्यायची नाही।
हे लक्षात। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या कार्तिक स्वामींचे षडानन दर्शन विधिवत घेऊ शकता, घ्यायचे आहे। जर आपल्याला त्याचा लाभ हवा असेल तर, आणि वर्षातून एकदाच आहे असे नाही की आपल्याला नेहमी सांगतो। तर मित्रांनो हा कार्तिक स्वामी दर्शनाचा जो व्हिडिओ आहे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे क्रम करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्र, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शुभ कल्याण, हरिओम महादेव।